आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आपण बघतोय बोटनेक ड्रेसचा। लॉन्ग कुर्ती आपण शिवणार आहोत, लेटेस्ट नवीन फॅशन चालू आहे। तर बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आधी तर आपण कापडची घडी कशी करायची आहे। जेवढी तुम्हाला उंची हवी त्यानुसार आपण कापडाची ते घडी करायची आहे। आता मी हा आपला डबल त्यानंतर फोर फोल्ड कापड जो आहे तो मी घडी याची पूर्ण आपण व्यवस्थित सेट करून घ्यायची। हाताने परत एकदा प्रेस करायचंय। बंद बाजू आपल्याकडून ठेवून घ्यायची आहे आणि बंद बाजूपासून उंची टाकायची। आता उंची टाकताना जेवढी तुम्हाला उंची ठेवायची त्या प्रमाणे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। तर पूर्ण कापड आपला इथे 44 इंचचा आहे आणि मला लॉंग कुर्ती हवी आहे। तर इथे बघा आपण 42 आपली तयार येईल आणि मी पूर्ण कापडाचा इथे वापर करते। जेवढा कापड आहे तेवढी लेंथ मी इथे ठेवली आहे। 42 रेडी येईल, कापड 44 आहे, 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलंय। शोल्डर मध्ये बोटनेक म्हटलं की जेवढं तुमचं शोल्डर आहे त्याचा निम्मा पार्ट आपल्याला इथे टाकायचा आहे। आता इथे माझा 14 इंचाचा शोल्डर आहे तर मी 7 याचा निम्मा पार्ट टाकते। 7 आपण पूर्ण शोल्डर टाकलंय। त्यानंतर 7.5 इंचाचं मी मुंड्याची उंची घेते। आता एका ताईने कमेंट्स केले होते की त्यांना 40 साईज साठी ड्रेस शिवायचा आहे। आता जे काही तुमचं चेस्ट मेजरमेंट आहे याचा तुम्हाला इथे 4था पार्ट टाकायचा आहे। 7.5 तुम्ही 40 चेस्ट साठी इथे मुंड्याची उंची घेतली तरी सुद्धा चालणार आहे। तर इथे बघा माझा 36 इथे आपला चेस्ट गियर आहे तर 9 याचा 4था पार्ट येईल आणि यात परत 2 इंचची आपण घेणार आहोत मार्जिन आणि इथे गोलाई द्यायची आपल्याला 1.5 इंचची। पाठीमागची गोलाई आपण 1.5 इंचची देतोय। आता चेस्ट पासून कमर घेरचं मेजरमेंट टाकायचं, त्यासाठी आपण परत इथे एक साधारण 7.5 इंचावरती मी मेजरमेंट घेतली आहे। कमरेचं मेजरमेंट टाकायचंय, 34 इंचाचा आपला कमर घेर आहे तर 8.5 याचा 4था पार्ट येईल। जे मेजरमेंट आहे त्याचा 4था पार्ट टाकायचा आहे, त्यात 2 इंचची आपल्याला घ्यायची आहे मार्जिन। परत आता आपल्याला सीड घेरचं मेजरमेंट टाकायचंय, तर परत मी कमर घेर पासून चेस्ट घेर सीड घेर साठी 7.5 इंचाचा मेजरमेंट घेतीये आणि जो आपला सीड गियर आहे त्याचा 4था पार्ट टाकायचा आहे। 40 इंचाचा आपला सीड गियर आहे तर 10 मी याचा 4था पार्ट टाकते आणि या 2 इंचची परत आपण घेतोय मार्जिन। आता फिक्स वाले पॉइंट मॅच करायचे आणि फक्त मार्जिन वाले जे पॉइंट आहे ते आपल्याला मॅच करायचे। आता जेवढा तुमचा कापड आहे ज्यांना आपल्याला हवं तर तुम्हाला घेर जर हवं आहे तर आपण एक्स्ट्रा एक कापड घेऊ शकतो। स्ट्रेट कुर्ती हवी आहे तर सीड गियर पेक्षा आपण 4 इंच खाली एक्स्ट्रा घ्यायचंय। तर सीट घेर आपला 40 इंचचा आहे, त्यात आपण परत 4 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। तर पूर्ण जे आहे ते मी इथे घेते 14 इंचावरती। हा पॉइंट आपण सरळ इथे मॅच करायचा या पद्धतीने। तर बघा आता एक्स्ट्रा वाला जे आपला ड्रेस जो प्रॉपर शेप जो आहे तो पूर्ण आपला इथे ड्रॉ करून झालाय। आता मेन आपल्याला इथे शिकायचं गळ्याच्या घेरविषयी। आता 4.5 इंचाचा इथे आपण घेतोय गळ्याचा घेर। गळ्याचा घेर 4.5। या गळ्यामध्ये पूर्णपणे शोल्डर मध्ये जो आहे तो गळा हा अंडाकृती आपला या पद्धतीने दिसतो। गळ्याची उंची इथे आपली कमी असते। आता बघा आधी तर आपण पाठीमागच्या गळ्याची इथे उंची घेऊया 3 इंचावरती। या पद्धतीने आणि जेव्हा आपण शिलाई टाकू त्याला पूर्णपणे आपल्याला मुंड्याच्या साईडने डाऊन करायचं या पद्धतीने। तर बघा हा जो आपला आता पाठीमागचा पार्ट आपण ड्रॉ झालाय। एक्स्ट्रा वाली आधी आपण कटिंग करून घेऊया, मग आपण फ्रंट नेक कट करूया। आता एक्स्ट्रा वाला कापड इथे आपण पूर्ण कट केलाय। हा आपला फिक्स वाला कापड आहे, यात आपल्याला आता बघा बॅक नेक ची आपण इथे टाकून झालाय। आता यात आपल्याला फ्रंट नेक टाकायचा आहे हा वाला पार्ट। तर परत आपण गळ्याचा घेर 4.5 इंचावरती घेऊया। 4.5 इंचावरती आपण गळ्याचा घेर घेतल्यानंतर पुढचा जो नेक आहे तो आपण घेतो इथे एक साधारण 3.5 इंचावरती डाऊन करताना याला आपल्याला मुंड्याच्या साईडने डाऊन करायचंय। आणि आता बघा यात मुंड्याच्या साईडने आपल्याला आपण बॅक पोर्शनची गोलाई 1.5 इंचावरती दिली होती, यात आपल्याला 1/2 इंचाने परत ती कमी करायची आणि अगदी आतल्या हाताने बघा पूर्ण आतला हेदान हा जो कापड याला एक्स्ट्रा आलेला आपल्याला पूर्ण कट करायचा आहे। एवढा भाग आपण पूर्ण इथे कट करणार आहोत कापड।
तर याला आपण आधी सेपरेट करून घेऊया। आता बघा फ्रंट नेकची आपली कटिंग झाली। आता इथे फ्रंट आणि बॅक नेक आपला इथे कट झालाय। आता आपण एक फॅन्सी स्लीव्ह इथे कटिंग करणार आहोत। दोन स्लीव्ह आपल्याला हवा आहे तर इथे फोर फोल्ड आपण कापड जो आहे तो ठेवायचा आपल्याला या पद्धतीने आणि बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची। आता बघा या स्लीव्ह मध्ये आपण नॉर्मल स्लीव्हचं जे मेजरमेंट टाकतो त्यापेक्षा दुपटीने आपल्याला इथे कापड हवाय उंचीसाठी। तर आता सपोज इथे मला स्लीव्ह जी आहे ती 6 इंचाची हवी आहे आणि त्यात एक्स्ट्रा आपण अजून घेऊया 1 इंच म्हणजेच की 7 इंच आणि मग परत त्यात आपल्याला एक्स्ट्रा प्लेट सारखी आपण इथे स्लीव्ह हवी आहे त्यासाठी मी परत जेवढं इथे 7 घेतलंय तेवढं अजून मला खाली 7 इंच हवंय प्लेट साठी एक्स्ट्रा म्हणून मी पूर्ण जी आहे ती उंची घेतली 14 इंच। तर बघा आता हे झाल्यानंतर इथे आपण टाकायचं आपलं दंडघेराचं मेजरमेंट। 12 इंचाचा आपला दंडघेर आहे तर 6 याचा आपण निम्मा पर्यंत टाकूया 1.5 इंचची मार्जिन। बाकी नॉर्मल स्लीव्हला आपण जशी कटिंग करतो सेम तेवढीच आपल्याला ठेवायची। या पॉइंट पासून पाकीतला पॉइंट टाकायचा आपल्याला 3 इंचावरती। मुंड्याची आपल्याला इथे गोलाई टाकायची। मुंड्याची गोलाई आहे आपली इथे 8 इंचाची रेडी। 8 वरती एक पॉइंट द्यायचा आहे परत 1.5 इंचाची मार्जिन। बघा स्लीव आपली रेडी आहे। हिच्यावरती वर्क आहे त्यामुळे फ्रंटची गोळ्या द्यायची आपण घाई द्यायची नाहीये। हिला आपण स्टिचिंगच्या वेळेस देऊया। इथे आपण तिरकस पायपिंगची पट्टी कट करायची आणि गळ्याला आपण इथे पूर्ण पायपिंग लावणार आहोत। पायपिंगची पट्टी एका साईडने फोल्ड करून घ्यायची। एका साईडने फोल्ड केली आपण। हा आपला सरळ पार्ट आहे ड्रेसचा। फोल्ड वाला पार्ट आपण या साईडने ठेवायचा। जशी आपण जाड बारीक इथे पट्टी हवी त्यानुसार आपण इथे पायपिंग लावून घ्यायची आणि शिलाई आपण सेंट्रल पॉइंटने द्यायची।
पाइपिंग अपनी गाड़ी लावन झाली खाली अपने पट्टी फोल्ड करून घ्यायची। पार्टला आपण जशी पाइपिंग लावली आणि पट्टी फोल्ड केली तसे मी बॅक पार्टला सुद्धा इथे पाइपिंग लावून घेते आणि पट्टी फोल्ड करून घेते। फ्रंट आणि बॅकला आपण पाइपिंग लावून रेडी करून घेतली। त्यानंतर एक पार्ट आपल्याला सरळ ठेवायचा आहे। फ्रंट पार्ट त्यावर तो उलटा ठेवला आहे, आपण इथे शोल्डर मॅच करून घेऊया। शोल्डरची सेम लावताना आपल्याला पूर्णपणे तिरकशी लावायची मुंडी साइडला डाऊन करत। आपण दोन ते तीन वेळा लावणार आहोत शोल्डरला। बोटने गळे या प्रकारे आपण शोल्डर लावून मॅच करून घेतलाय। आता शोल्डर नंतर आपण स्लीव्ह रेडी करूया। आधी स्लीव्हची आपण खाली पट्टी फोल्ड करून घेऊया। स्लीव्हचा आपण सेंट्रल पॉइंट घ्यायचा आहे आणि सेंट्रल पॉइंट पासून आपण प्लेट्स लावून घ्यायचे आहे। प्लेट्सला आपण सुईदागिने अटॅच करणार आहोत। या प्लेट्स मध्ये आपल्याला सुई लावायची, त्यानंतर एक मोती अटॅच करायचे। नंतर आपल्याला परत एक प्लेट्स घ्यायची आहे। सेकंडला सुद्धा आपण याच पद्धतीने मोती अटॅच करायचे। आता अजून एक इथे मोती लावून घ्यायचंय। आता स्लीव्ह आपण मोती लावून अटॅच करून घेतले। आता आपण याला ड्रेसला जॉईन करूया। आता आपला फ्रंट पॅक आहे आणि हा आपला पार्ट आहे। तर बघा, स्लीव्हला आपल्याला सेंट्रल पॉइंटने ठेवायची आणि या पॉइंटने आपल्याला फ्रंटची गोलाई द्यायची। आता इथे आपण कापड जो आहे तो किंचितसा कट करायचा। आपल्याला साधारण एक अर्धा इंचचा कापड जो आहे तो आपल्याला इथे कट करायचा। स्लीव्हला लावताना आपल्याला सेंट्रल पॉइंटने ठेवायची शोल्डर वरती। लावायला याच पॉइंट पासून आपण सुरुवात करतो। परत सुई आठ ठेवायची, फक्त कापड आपण फिरवून घ्यायचंय प्रेस वरती करून आणि याच पॉइंट पासून आपण डबल शिलाई घेत शोल्डर पर्यंत स्ट्रेट यायचंय।
आता अपन शोल्डर वाले पॉइंट लो आता अपन फ्रंट पार्ट लाइट लगे दोगे साइड लीव इक्वल लगते खाली वर हो पद्धति ने अपन हिला मैच कराए स्लीव अपनी लावन आता मैच करता आधी तो अपना काखीतला पॉइंट व्यवस्थित मैच कराएं अपना दंड घेरा पार्ट जो है तो एक और एक अपना अर्धा इंच आत घे सरळ शिलाई लावून घ्यायची साइड का कट्स लावायचा आधी अपना मेजरमेंट घ्यावा लागेल तो बघा शोल्डर पासून टेप हा सरळ ठेवायचा आहे शोल्डर च्या पॉइंट पासून आणि साइड का कट जो आहे तो बघा इथे आपण साधारण एक आपण 22 इंचावरती लावतोय लॉन्ग टॉप आहे म्हणून पण कम्फर्टेबल सीट घेर मध्ये यायला हवा त्यामुळे याचा एक ठराविक माप असतो त्याच्या आतच आपण याला घ्यावा लागतो तेच मी 22 इंचापर्यंत त्याला घेतलंय सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आता बघा हे झाल्यानंतर आपल्याला आता कट्स लावायचे कट्स लावताना या पद्धतीने आपण पट्टी ही फोल्ड करून घेतोय ज्या पद्धतीने आपण इथे कापड इक्वल या पॉइंट पण सुरू केलाय तेवढंच आपण एंडिंगला ठेवायचंय आता कट्स लावताना जो आपण अर्धा इंच आत घेत शिलाई लावली शिलाईवाल्या पॉइंटला घ्यायचंय आणि बघा इथूनच आपण कापड जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा या पद्धतीने जेणेकरून कट्स लावताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा इथे प्रॉब्लेम येणार नाही या पॉइंट आल्यानंतर सुई आत ठेवायची प्रेस आपण फक्त वरती ठेवायचंय त्यानंतर दुसऱ्या साईडला आपण आता याच पद्धतीने कट्स लावायचे तर बघा जो फोल्डिंग वाला पार्ट आहे त्याला आपण जेवढे आपण शिलाईत घेतले तेवढंच याला इथे फोल्ड करायचंय आणि आपण सरळ या पॉइंटला येतो या पॉइंट आल्यानंतर परत आपण प्रेस वरती करायचंय कापड फक्त फिरून घ्यायचं सुई आत ठेवायची आणि आपण या साईडला कट्स लावून घ्यायचे व्यवस्थित एका साइडला आपण कट्स लावून घेतलाय स्लीव सुद्धा लावून गेली सेम आपण दुसऱ्या साइडला स्लीव आणि कट्स लावून इथे रेडी करून घेऊया हे बघा ड्रेस आपण पूर्ण स्टिच करून बघितलाय यात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट